असं आहे की केवळ त्यांनाच दिलेले नाहीत, भाजप सेनेच्या लोकांनाही दिलेले आहेत आणि इतरही काही आमदारांना दिलेले आहेत. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. राज्यातल्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे अनेक भाग पुरामध्ये वेढलेले आहेत. काल आपण यवतमाळमध्ये पाहिलं, लोक अडकली होती. काय परिस्थिती नेमकी, प्रशासन शासन काय संदर्भातलं फॉलोअप? मुळातच जर आपण बघितलं तर राज्यातल्या विविध भागांमध्ये सातत्याने अतिवृष्टी चाललेली आहे आणि काही ठिकाणी 15 दिवसात जेवढा पाऊस यायला पाहिजे किंवा 1 महिन्यात जेवढा पाऊस यायला पाहिजे तेवढा 2 दिवसात 3 दिवसात पडतोय. आणि त्यामुळे त्या पाण्याचा तेवढ्या वेगाने निचरा होत नाही, तिथे पाणी जमा होतं आणि त्यातनं बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. सगळीकडे आपण अलर्ट दिलेले आहेत, वेदर अलर्ट देखील आपण देत असतो. जिथे अतिवृष्टी होणार आहे अशी आपल्याला IMD कडनं सूचना मिळते, त्या ठिकाणी प्रिकॉशन्स देखील घेतले जातात. त्यामुळे आपण बघितलं असेल की SDRF असेल किंवा NDRF असेल, आवश्यकतेनुसार त्या त्या ठिकाणी वेळेत पोहोचते आहे. रेस्क्यू ऑपरेशन देखील चाललेले आहेत. आताही ज्या ज्या ठिकाणचे अलर्ट मिळत आहेत त्या त्या ठिकाणी आपण प्रशासनाला पूर्णपणे अलर्ट मोडवर ठेवलेलं आहे. केवळ एवढंच आहे की अतिवृष्टीचा अंदाज आला तरी तो किती मोठ्या प्रमाणात आहे हा अगदी तंतोतंत अंदाज येणं कठीण असतं. त्यामुळे अनेक वेळा आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस हा त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये SDRF असेल, NDRF असेल आणि स्थानीय प्रशासन असेल ते त्या ठिकाणी काम करतं. पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे. त्या संदर्भात पूर्ण लक्ष आपलं आहे. काही ठिकाणी नुकत्याच पेरण्या झाल्या होत्या अशा भागातही काही नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या संदर्भात आपल्या स्टँडिंग ऑर्डर असतात, जिथे नुकसान होतं तिथे आपण पंचनामा करतो. चार दिवस वेळेला खूप लांब चाललं बचाव काम. असं आहे की काही NDRFचे प्रोटोकॉल्स आहेत, त्या प्रोटोकॉल्स अनुसार काम किती चालावं आणि कधी ते कॉल ऑफ करावं अशा प्रकारचे काही नियम आहेत. त्यानुसारच आता त्या ठिकाणी जे गावकरी असतील, तिथले सरपंच असतील, तिथल्या परिवारातले लोक असतील, या सगळ्यांना त्या ठिकाणी एकत्रित करून किंवा त्यांचा सल्ला घेऊन किंवा त्यांना विश्वासात घेऊन शेवटी एका कुठल्या तरी क्षणी हे कार्य जे आहे ते बंद करावं लागतं. त्यामुळे जे काही NDRFचे नॉर्म्स आहेत किंवा प्रोटोकॉल्स आहेत त्यानुसार याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल. अजितदादाकडे आरोप करते 1500 कोटी. असं आहे की केवळ त्यांनाच दिलेले नाहीत, भाजप सेनेच्या लोकांनाही दिलेले आहेत आणि इतरही काही आमदारांना दिलेले आहेत. सगळ्यांना हा निधी दिलेला आहे, त्याच्यामुळे केवळ त्यांना दिलाय असं म्हणणं योग्य होणार. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.